لكن أنا أقول لك 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 أنا أقول ل
विचार करायचा ठिकाणाला पण अडगट बुद्धीचा बालूला कोण मुलगी देणार त्या जागेला असे लागली होती विचार कोण मात्र करायचा ठिकाणाला आई वडील बालूचा लागला होता विचार करायला मुलगी कोण देणार पण याचा अकुल गावामध्ये बालूची बहीण दिली आली असायला बरं का बालू मामाची बहीण दिली होती अकुल गावामध्ये हिराप्या कलरच्या घरात आणि दिली आली असाय बरं का त्याच्या वेळेला गंगू नावाची बहीण असायला तिला मुलगी झालेली असायला ती पण आली होती लग्नाच्या वयाला बरं का पण आपला भाऊ खुळा कावरा आहे आपणच भावाला आपली मुलगी दिली पाहिजे बरं का तर त्या वेळेला गंगुलाची मुलगी ना झाली होती तिचं नाव सत्यवा ठेवलं होतं त्या ठिकाण्याला कारण बाळू मामाची आई होती ती वारलेली असायला म्हणून आजीचं नाव नातीला दिलेलं आहे आणि स्वतः सत्यवाचं नाव ठेवायला त्या ठिकाण्याला अशा वेळेमध्ये प्रकार कोणता लग्नाची बोलणी चालू झाल्यानंतर आणि काय घडलं होतं पुढल्या बाजूला बरं का लग्नाची बोलणी चालू बघा झाली लग्नाची बोलणी चालू बघा झाली लग्नाची बोलणी तशी चालू झाली होती तशी त्या जाग्याला प्रकार घडला होता पुढल्या बाजूला बरं का बाळू मामा काय म्हणतोय आपल्या आई वडिलांना खायला लावता बोलायला माझ्या सारख्यांची लग्न होई तर नसत्या असं लागला होता बाळू बोलायच्या ठिकाण्याला माझं लग्न तुम्ही करायचं नाही बरं का पण अडगड बुद्धीचा बाळू याचे कोण मनाव घेते न घेते त्या ठिकाण्याला काय म्हणजे असं खुळ्यागत बडबडत म्हणून लागली होती बोलायच्या ठिकाण्याला अशा वेळेला फिक्स त्या वेळेला बाळू मामाची लग्नाची तारीख ठरली आणि ठरल्यानंतर बरं का बाळू मामा लागला होता बोलायला आपल्या आई वडिलांना बहिणीना आणि त्या वेळा सासऱ्यानं काय लागला होता बोलायच्या ठिकाण्याला जर करता तुम्ही माझा दांडग्यावान लग्न जर केलं तर मांडवाची मेड उतरायच्या अगदी ब्रका आणि प्रेत गाया तर राजा नाय प्रेत गाया तर राजा तुम्ही माझ्या दांडग्यावान लग्न केला सर बरं का मांडवाची मेड उतरायची आधी कुणाचा तरी प्रेत बाहेर जाणार म्हणून लागला होता विकाच्या धरण शाप द्यायच्या ठिकाण्याला तर या बाळूचे खरं कोण धरणार आणि कोण धरणार त्या ठिकाण्याला आणि त्या वेळेला कायमच असं बडबडत असं म्हणून लागली होती लोक बोलायच्या ठिकाण्याला त्या वेळेला लग्नाचे येळमुतूर जवळ याला दांडघ्यावाने बाळूच आणि सत्यवाचा लग्न आणि लावायचं ठरलं त्या ठिकाण्याला लग्न चाललंय जोरात गा जोरात गा अकुळया गावात गारात गाकुळया गावात गाई बाळू लागा बेगा बाळू लागा त्या बिमगा लग्नाची गा बघा गुर पडलात विचारायला लागला इक राहिला बघा तर त्या बाळूने विचार केला
केला होता मनाला कोणता विचार केला होता मनाला त्या ठिकाणाला काय म्हणून माझे दांडग्याव्याने लग्न लागल्यात करायला बरे का माझ्या सारख्यांची लग्न होईल नसत्यात बरे का तुम्ही लग्न माझे केले पण मांडवाची मेड उतरायच्या दी प्रेत यात्रा जाणार असं म्हणून विकाच्या दांडग्याच्या अभिला त्या ठिकाणाला पहिले धनगरचे माझ्या चांगली पाच दिवसाची त्या वेळेला लग्न होती त्या ठिकाणाला बघा लग्न सोहळा पार पडायला पाठवण्या दिवशी जेव्हा पंगत बसलेले असायला बाळूमामाचा सासरा जेवाय लागलेला असायला बरे का जेवता जेवता हिरा पाखिलाला मुरचिंडी आल्यानंतर काय घडलं पुढल्या बाजूला बरे का मुरचिंडी आल्यानंतर त्यात्री वेळा प्राण गेला निघून प्राण गेला निघून प्राण गेला निघून निहिला पडला धरणीला पडला वाक्य खरं झालं होतं त्या ठिकाणाला वाईट वाटलं बाळूमा मला माझ्या बहिणीचं कुकुमीच पुसलं या वेळेला असं म्हणून लागला होता विचार करायच्या ठिकाणाला विकाच्या दाडानं बोलायला शब्द खरा झायला बरं का एवढ्या वेळेमध्ये प्रकार कोणता झाला मोरल्या बाजूला कोणता प्रकार घडला त्या ठिकाणाला हिराप्पा किनाऱ्याला मुठ माती दिली त्या जाग्याला दिल्यानंतर काय घडलं होतं पुढल्या आणि शेळा बहिणीच्या प्रपंच शेळ्या मेंढ्या या बाळूच्या शोध्याने अशा वेळेला बहिणीची मुले त्या वेळेला असायला बरं का आणि ती बाळून आपल्या ताब्यात घेतली आणि घेतल्यानंतर बरं का शेळ्या मेंढ्या तिच्या ताब्यात घ्यायला संभाळ करतो म्हणून सांगायला बाळू मामाला वचन दिलं त्या ठिकाणाला त्या वेळेला बाळू मामा आपली मेंढरे आणखीन त्या वेळेला बहिणीची मेंढरे घेऊन छान चालला होता कोणत्या भागाला बरं का मेंढ्या बाबा घेऊन चालला भागा चरणीला पंढरपूर भागाला ग पंढरपूर भागाला पंढरपूर पंढरपूर भागाला मेंढ्या गेल्यानंतर काय घडलं होतं पुढल्या बाजूला बरं का देव प्रत्येक भक्ताचे सत्व घेत असते बरं का म्हणून पंढरपूरच्या विठोबाला विचार केला म्हणाला कोणता भक्त कसा आहे आणि कोणता भक्त कसा आहे त्या ठिकाणाला म्हणून विठोबाने एका म्हाताऱ्याचा वेष धारण केला हातात यताची काठी घेतली आणि बरं का त्या ठिकाणाला काठी टेकत टेकत विठोबा बाळूमामाच्या मेंढरामध्ये निघून आला होता त्या ठिकाणाला बाळूमामाच्या संगतीन काही मेंढके होते असायला बरं का विठोबाला बोलायला बाबा रे जरा दूध दिसेल काय मला असं म्हणून लागला होता मागायच्या ठिकाणाला उद्दमपणाने मेंढके लागलं बोलायला जातोच का नाही म्हातारे आम्ही चालून चालून आम्हाला त्रास झालाय बरे का विठोबा बाळूमामा बशी गेला आणि काय लावता बोलायला लागला होता बाळूमामा ग्र दूध तिथं मागायला मागत असाल काय लागला होता बोलायच्या ठिकाणाला बाळूमामाना त्या विठोबा बसल्या भांडा घेतला मेंढीच दूध पिळून जायला बरं का दूध पिऊन विठोबा संतुष्ट झाला आणि काय लागला होता बोलायला विठोबानं आपल्या हातातली काठी या बाळूच्या सोद्यानं करायला बरं का बाळ ह्या काठीचा तुला नेमान नेमाचा उपयोग
पडणार बरं का असं म्हटल्यानंतर त्या त्री टायमाला लागला होता छोटा पांडुरंग सांगायला मात्र बाळू मामाला बरं का बाबा रे एवढ्या बोलल्यानंतर काय झालं देव गई पाय झाला या 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 गई पाय झाला या देव गई पाय झाला ईगा देव गई पाय झाला ईगा हजारो मेंढ्या एकटा कसा काय राखणार असं लागला होता बोलायच्या ठिकाण्याला पण विठोबान दिलेली काठी उपयोगाला येईल म्हणून देवान सांगितली ती आणि काय सांगितलं होतं त्या ठिकाण्याला बाळून एका ठिकाणी मेंढरे गोळा केली आणि करून चार बरं का मेंढराच्या भवत्या भर तिथं लागला होता रिंगाण वडाच्या ठिकाण्याला रिंगाण मारायला रिंगाण मारायला मेंढ्या गोळा केल्या तर मेंढरा एका जाग्याला उभा तिथं करायला बरं का तवर मेंढक ती आलं आणि म्हणलं तू आता निघून जा मात्र अंघोळ करायला बरं का बाळू मामा निघून जायला अंघोळ अत्यंत करायला पांडुरंगाचं दर्शन घेतलं होतं बाळू मामा त्या ठिकाण्याला ते आल्याला मेंढक बकरीला आल्यात उठवायला पण बकरी उठायला तयार नव्हती त्या ठिकाण्याला विठोबान दिल्याला काठीचं रिंगाण मारलं होतं बाळू मामा त्या ठिकाण्याला बाळूला लागलं मेंढक बोलायला काय या बकऱ्यांचं पावलं मोडून ठेवलंच का असं म्हणून लागलं बोलायच्या ठिकाण्याला बाळूने विचार केला मनाला मी आता मरगा मी राहिले होतो तुम्ही अडवायला तयार हायचा काय त्या ठिकाण्याला बाळू मामा रिंगाण पुसटलं आणि मेंढ्या लागल्या होत्या रानुमाळ फळाच्या ठिकाण्याला रानुमाळ फळत रानुमाळ फळत दादा
या ठिकाणाला कुठे आणि या पंढरपूर भागातन सुद्धा निघून गेली होती या खारतीच्या भागाला कर्नाटक भागाला कटकोच्या रानाला जायला श्रावण महिना असून त्याला पाणी नव्हतं प्यायला माणसासनी त्या ठिकाणाला अशा मात्र वेळेला काय घडलं होतं पुढल्या बाजूला बर का बाळूमामा निघून चालला होता पाण्याच्या शोधाला बर का पाण्याच्या शोधाला जायला पाणी नव्हतं मिळायला एक अकराळ विकराळ वीर तिला दृष्टी पडली त्या ठिकाणाला श्रीमती बाळूमामा उतरायला कुदल्याला पाणी त्यावेळेला असायला द्याई भरून प्यायला आणि पाणी पुरस होता हिरवर्ण वर निघून आला त्या ठिकाण्याला तवर या बाळूमामाच सत्व पाहण्याकरता आकाशातून देव दोन आणि उतरायला बरे का दोन देवदूत उतरायला देवदूत लागले होत बोलायला काय लागलं होत बोलायच्या ठिकाण्याला बोलायला लागलगा दादा लागलगा बाळू माझ्या मामा लागा दादा पिया लगा पानी पहिजे पिया लगा पानी पहिजे पिया लगा दादा पिया लगा पानी पहिजे पिया लगा तर पानी पहिजे प्यायला म्हणून लागलं होतं मागाच्या ठिकाण्याला बर हो तू जर मेंढराशी घेऊन गेलास मी अवघड हिरीत पाणी आणलं कोणतरी मागाय लागले तर सर बरे का दिसील काय कधी दिसत काय तर बाळूमामाकडे त्या देवदूतानी पाणी मागायला दोन देवदूत पाणी पिऊन संतुष्ट झालं त्या ठिकाण्याला पाणी पिऊन संतुष्ट झाल्यानंतर दोन देवदूतानी बाळूमामाच्या पाठीवर थाप मारायला बरे का बाळ हो तू आम्हाला पाणी दिल्यामुळे आमचा आत्मा शांत झालेला आहे असं म्हणून लागलं होतं आशीर्वाद द्यायच्या ठिकाण्याला तेव्हा आजपासून तुझ्या तोंडात न गेलेला शब्द वायार नाही जाणार बोल खर होणार जाणार बोल ते खर होणार देवगा लागला सांगायला बाळ हो आजपासून तुझ्या तोंडातन गेलेला शब्द वाया नाही जाणार त्या ठिकाण्याला बोलेल ते 100% खरं होणार असं म्हणून लागला होता बोलायच्या ठिकाण्याला त्यावेळेला बाळूमामा काय विचार मागला मुरला केला नाही असंच बोलत असतील देत असतील आशीर्वाद म्हणून बाळूमामाला काय विचार नव्हता करायला बरं का त्याने म्हणे स्वप्ने काही सुद्धा नाही पुढे बाळूमामा जायला मागा फिरून बघतोय तर ते दोन देवदूत गायपागायब झालं त्या ठिकाण्याला पाणी घेऊन निघून गेला होता बाळूमामा मेंढरामध्ये आणि जायला बरं का मेंढक्याशी पाणी द्यायला श्रावण महिना संपला आणि स्वतःच्या ठिकाण्याला श्रावण महिना संपायला भाद्रपद महिना चालू व्हायला आणि चालू झाल्यानंतर काय घडलं पुढल्या बाजूला एवढ्या वेळेमध्ये त्यावेळेला भाद्रपद महिना संपत यायला आल्यानंतर काय घडलं पुढल्या बाजूला देशामध्ये त्यावेळेला पाऊस मैदाला लागतो कोकण भागातलं मेंढ्या यायला आणि आल्यानंतर त्या ठिकाणाला तंगल्या तंगले नानू तंदाले ना कोकण या पाटल मेंढ्या चालल्या ना कोकण फाट्याला मेंढ्या चालल्या ना ऐका गा मोरल्या भागाला ना कोकण फाट्याला चालली असायला बर का चिकोडी निपाणी रस्त्यानं निपाणला गेल्या निपाणी होऊन आखूळ वरण पुन्हा आली होता निघून कुठं कोणत्या जागेला बर का कोकण फाट्याला मेंढर भाताची सुगी चारायला आणि निघून जायच होती त्या ठिकाण्याला अरे निपाणी मुरगुड रत्ने कोकण फाट्याला मेंढ्या चालल्या असायला बर का आणि अशी बाळू मामाची मेंढरे कुठं आलेली आहे यायला बर का निपाणी मुरगुड रस्त्याने ते निघणूरला आले सांबाराच्या दारा समोर मग राहिले सांबाराच्या दुकान मोड मामा उभा राहिले
काय मात काही झाले नवाद का भला प्रकार मेंढ्या निघून गेल्यानंतर त्या वेळा भाताची सुगी चारून आदमापूरला बाळू मामाची मेंढरा आल्याली असायला बरं का. आणि आदमापूरला आल्यानंतर प्रकार कोणता घडला त्या जागेला कोणता प्रकार घडला होता त्या ठिकाणाला बाळू मामा मुळे अन्ना बाळू मामा देगा भंडारा जातो मरल्या कामा देगा भंडारा जातो मरल्या कामा बाळू मामा मुळे निघून आली त्या ठिकाणाला जशी काय मेंढर निघून आली तशी त्या ठिकाणाला काय घडलं होतं पुढल्या बाजूला बरं का. आदमापूरकर सरकार आलं होतं फिरायला नाचण्याची हुरड्या पाहिजे माझ्या मेंढ्यासनी खायला बरं का. त्या वेळा असं म्हटल्यानंतर सरकारनं सांगितलं मेंढर सोडून दे आणि नाचण्याच्या ठिकाणाला बाळू मामान मेंढर सोडून द्यायला पण मेंढरासनी ताकिरी केली त्या जागेला सरकारच्या नाचण्याच्या बोंडाला तोंड नाही लावायचं बरं का. चारा नुकता उडकून खायचा असं बाळू मामानं सांगितलं बरोबर. काय घडलं पुढल्या बाजूला बरं का. त्या वेळा चारा खाऊन छान मेंढर बाहेर पडली आणि पडल्यानंतर बरं का नाचणा शिल्लक ठेवायला सरकारनं आश्चर्य केलं. हा धनगर नसून साक्षात परमेश्वर देव अवतारिक आहे त्या ठिकाणाला कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती किल्ल्यात गंगा खोऱ्यात वागापूर प्रख्यात वागापूर गावाला बाबूरा वडोणे गावाला गायन करायला स्वतः गायन करायला भगवान डोने गा डोने की गा भगवान डोने गा डोने की गा मग सातीला सातीला गा औ बाबा ग मोडे गा मोडे की गा सातीला साती लागाम पडवाळे तुकाराम गा तुकाराम डोने या संगीत करायला गीतच करायला करायला गा ढोल बघा वाजवायला वाजवायला गा मुरल्या भागाला भागाला गा ऐका मुरल्या भागाला भागाला गा त्या
त्या ठिकाणाला मेंढ्यांनी नाचणार नाही खळायला चारा उडकुल करंत सरकारने विचार केला म्हणाला त्या ठिकाणाला हा माणूस नाही साक्षी परमेश्वराचा अवतार आहे मेला वाईट वंगाला बोललो चुकलो म्हणून सरकार पाया लागलो पण त्या ठिकाणाला तेव्हापासून आदमापूरला या बाळूमामाचा संबंध यायला सुरुवात झाली होती त्या ठिकाणाला तर बाळूमामाचा संबंध आल्यानंतर बाळूमामाची मेंढरा बिद्री बोरवडा आदमापूर या एरियामध्ये लागले होते राहायच्या ठिकाणाला आदमापूर सरकारला एकटा एक मुलगा असायला असल्यानंतर काय करणार पुढल्या बाजूला आजारानं पिछाडीला असायला देव दौऱ्याची वैद्य हाकीम बघितले सरकार सुद्धा गुण नव्हता त्या ठिकाणाला सरकारने विचार केला होता मनाला बाळू मामाच्या मेंढराने नाचणार सांगितल्या बरोबर खाया आणि चारा उडकून खाला तर त्या अर्थी बर का माझ्या मुलग्याचा विचार गेल्यानंतर माझ्या मुलग्याला बरं वाटणार बर का बरं पडलं म्हणून सरकार चार वाजायला अंघोळ अर्चन करून चाल त्यावेळेला बाळू मामाची मेंढर होती बिद्री बोरवड्याच्या रानात बर का चालला बेगायाने गोड मामायाच्या या भेटीला पहाटे चार वाजायला अंघोळ अर्चन केली नाही बाळूमामाची भेट घेण्याकरता निघून गेला होता सरकार त्या ठिकाणाला तर बाळूमामा नुकताच उठून गुडाराच्या काठीला तक्क्या देऊन बिडी वडत बसलेला असायला बरं का तर सरकार जाऊन पाया पडायला आणि पडल्यानंतर काय घडलं पुढल्या बाजूला बाळूमामाने विचारलं सरकार काय काम करणार कशाच्या कारण येणं केलं एवढ्या लवकर असा लागला होता बोलायच्या ठिकाणाला काय सांगू बाळूमामा माझ्या मुलग्याला आजारानं पिछाडीला हे देव देवरेशी बघितले काय गुण नाही त्या ठिकाणाला औषध पाणी बघितले काही सुद्धा गुण नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो वगैरे का असं हो सरकार की मी लागलो बिडी वडायला बिडी वडत्याली तुम्ही घ्या नि बिडी वडा मग नंतर काय असेल ते सांगतो बरं का बाळू मामाने बिडी सरकार असती द्यायला सरकार लागलं होतं बिडी वडायला वडल्यानंतर काय घडलं पुढल्या बाजूला आदमापूरकर सरकारमध्ये शंकरराव भोसले बिडी वडत असताना ठसका तेला लागला मामा होताय बोलत महिमा किती सरकारना बिडी वडाय दिली बिडी वडत असताना सरकारांना ठसका लागला होता त्या ठिकाणाला अरे ठसका लागल्या बरोबर बाळू मामान सांगितलं सरकार तुझा आल्या काम होणार नाही ऐकाय काय त्या मिनिट चाटकन घेऊन जागा सोड असं म्हणून लागला होता बोलायच्या ठिकाणाला असं म्हटल्या बरोबर आदमापुरामध्ये सरकारांचा मुलगा मरण पावलेला असाला तर माणूस बोलवायला घेऊन आणि जायला बरं का असं या बाळू मामाचं भाकीत असाला बाळू मामाचा महिमा मोठा आहे आणि तर त्या असं मुलग्याला मुठ माती द्यायला आणि काय घडलं होतं पुढल्या बाजूला तेव्हापासून शंकरराव भोसले सरकारांचा आणि बाळू मामाचा संबंध अति जवळचा आलेला असायला आणि आलेला असायला बरं का काही थोडा दिवस निघून जायला सरकार लागले होते बोलायला मामा होता तुम्ही मुलगा गेला आता दुसरा मुलगा पाहिजे आम्हाला बरं का अशा वेळेला बाळू मामा निघून गेले होते सडकच्या काताला पिपळाचं आणि लिंबाचं झाड आहे त्या ठिकाणाला सरकार हे लिंबाचं आणि पिपळाचं झाड सुमरून सांगतो बरं का या ठिकाणाला सांगा बरं का आज मग वर्षान वर्षान र मुलगा तुला होणार होणार र वर्षान वर्षान र मुलगा तुला होणार होणार र घरात लोमणार
रस्ता निप्पानी राधानगर रस्तानी लिंबाचनी पिपळाचं झाड साक्षीला ठेवून सांगतो सांगा बरं का आज वरसाच्या तुला मुलगा होणार तुझ्या घरामध्ये पाळणं हलन असं म्हणून लागला होता सांगायच्या ठिकाण्याला ही गोष्ट घडली तर ठीक नाहीतर मला बाळ्या धनगर म्हणता समजलंच का असं लागला होता बोलायला बरं का शो चिमट बरं भंडारा घे याच्यापासून मुलगा होईल असं म्हणून बाळू मामाने सांगितलं त्या ठिकाण्याला बाळू मामाने भंडारा सरकारला दिला त्यापासून मुलगा झाला कोठाला बरे का बाबासाहेब भोसले म्हणून त्या मुलगा झाला कोठाला बरे का अशा वेळेला बाबासाहेब भोसले एकटा एक मुलगा तो लहानाचा मोठा झाला तिची लग्न हेवा झाले आणखीन त्याला सुद्धा मुली झाल्यानंतर या बाबासाहेब भोसलेना बाळूमामाच्या आशीर्वादाने आणि पुरगा झाला त्या ठिकाण्याला आणि मुलगा झालेला असायला असं दोन तीन पिढीला बाळूमामाने सरकार घराण्याला मुलगा देण्याची प्रथा आजपर्यंत केलेली हाय त्या ठिकाण्याला बाळूमामा मुळ्यांना मुळ्यांना बाळूमामा देगा भंडारा जातो मुरल्या कामा देगा भंडारा जातो मुरल्या कामा तर बाळू मामा अशा शेळ्या मेंढ्या राखत असताना एकदम अकस्मात आकाशवाणी झाली काय झालं त्या ठिकाणाला ए बाळू अरे तू मेंढरं शेळ राखतोस हे बरोबर आहे बरोबर आहे पण तुम्ही गुरु हे पाहिजेच करायला असं म्हणून आकाशवाणी झाली कोणत्या गावाला त्या ठिकाणाला बाळू मामाने विचार केला मला मी आडगा धनगर असेल तर मेंढर राखताला गुरु कुठला शोधणार नाही कोण मला गुरु कसा काय ओळखणार असं लागला होता विचार मनामध्ये करायच्या ठिकाण्याला बाळू मामाने विचार केला मनाला आपण देवरेस पण करायचं प्रत्येकाकडनं 100 रुपये घ्यायचा घ्यायचा बरं का ते साठवायचं नाही हे पैसे कोण वळकलतो माझा गुरु असं म्हणतो त्या ठिकाणाला बाळू मामाने देवरेस पण करून 120 रुपये मरग्या नावाच्या गड्या पटक्याच्या शेवटात जायला बरं का अशा वेळेला बाळू मामाची मेंढरा निघून कुण इकडं चालली त्या जाग्याला होते कोणत्या भागाला बरं का जार गोठी या भागाला शेन गाव या गावाला तिरावरती शेनगाव गावाला दत्ताच मंदिर हाय त्या ठिकाण्याला असायला असल्यानंतर काय घडलं पुढल्या बाजूला बाळू मामाची मेंढर निघून गेली त्या शेनगाव गावाला आणि जायला बरं का तर त्या दत्ताच्या मंदिरामध्ये मुळे महाराज उघडे बंब म्हणून छान बसलं होत त्या ठिकाण्याला दारू उत पेईत पेईत गा गांजा उत वाडीत मटण गाईत मुळे मग महाराज महाराज गाय एवढ्या बघा वेळ एवढ्या बघा ताई मात मुळे मग महाराज गा काही उत बोलत एवढ्या बघा वेळ
लागले ते प्यायला मटन लागले होते काय लाबरे का गंजा लागले होते वडायला त्या दत्ताच्या मंदिरामध्ये आणि काय घडलं होतं पुढल्या बाजूला बरे का बळे महाराजाने बाळू मामाला हवी माहाय लाबरे का ए बाळू धनगर अरे माझे पैसे कुठायते चाटक्यान आणून दे बरे का त्या ठिकाणाला बाळू मामाचे काय घेणार गोष्ट याय नव्हती त्या ठिकाणाला मागणं गोष्ट आली की मी म्हटलं होतं की माझे पैसे कोण वळकील तो गुरु माझा त्या ठिकाणाला बाळू मामाला प्रश्न विचारला म्हणे महाराजांना तुमचे पैसे किती आहेत ते सांगा आपल्याला त्या ठिकाणाला असं म्हटल्यानंतर म्हणे महाराजांना सांगायला सुरुवात केली होती त्या ठिकाणाला 120 रुपये रुपये गा तुझ्या गड्याच्या पटक्याच्या शेवटात पैसे बाबा काढून दयाला लागल्या आता 120 झाल्यात त्या वेळेला मरग्या गड्या बसले पैसे काढलो आणि काढल्यानंतर बरे का पैसे मेजायला सुरुवात करायला बरे का मुळे महाराजांनी सांगितलं की 120 रुपये माझा आहे असं सांगितलं होतं बरे का त्यावेळेला पैसे मोजत असताना करेक्ट मुळे महाराजांनी सांगितलेला 120 आकडा करेक्ट झाला त्या ठिकाणाला आणि पैशाचा आकडा बरोबर झाल्यावर बाळू मामाने मुळे महाराजाच पाय जाऊन गत धरलं होतं त्या ठिकाणाला पांडुरंगा मुळ्यांना पांडुरंगा मेगा पतंग तुझ्या हाती लागा मेगा पतंग तुझ्या हाती लागा तर त्या ठिकाणला म्हणे महाराजाने पैसे बरोबर वळिकल्या बरोबर बाळू मामान जाऊन गत पाऊल धरलं त्या ठिकाणाला कुणाच मुळे महाराजांचं त्या ठिकाणाला मुळे महाराजाचं दर्शन घ्यायला मुळे महाराजांनी वर्धंत ठेवला बाळू मामाच्या डोक्यावर ठेवायला बरं का अजन्यान दूर तिथं करायला करून त्या ठिकाणाला स्वतः गुरु शिष्याची भेट त्या वेदगंगेच्या तीरी घ्यायला बरं का आणि त्यावेळेला दत्ताच्या मंदिरामध्ये झालेला असायला गुरुचा आशीर्वाद घेऊन आणि काय घडलं पुढल्या बाजूला मेंढ्या चालल्याने गोर गावत्या या बाजूला हे मेंढ्या चालल्याने बोल गावत्या या बाजूला गुंडत जया गुंडत सुरपलिया गावाला मामाच्या मेंढ्या निघून चालल्या उगावत्या बाजूला आणि उगावत्या बाजूला निघून जायला गावाला जायला घोड्या करायच्या त्या माळावला मेंढ्या पै सोडायला बाळू मामा देवरशी प्रसिद्ध झाला असायला बरं का बाळू मामा देवरशी प्रसिद्ध झाल्या रीगच्या रीग लागली होती दर्शनाला आणि माणसाची त्या ठिकाण्याला रीगच्या रीग लागायला कोण म्हणतंय मुलबाळ नाही कोण म्हणतंय बर का मला बर का तब्येत माझी नादुरुस्त आहे असं म्हणतोय त्या ठिकाण्याला कोण म्हणतोय माझा नवरा दारू भयानक पितोय मामा आता काय करायचं असं म्हणतोय त्या ठिकाण्याला माझ्या नवऱ्याला मामा भयानक दारू पिऊन चला वाटूळ केलं बर का काय केलंय माहिती आहे काय मामा काय केलं आणि संगतीमुळे लोकांच्या वाईट घटना घडली बर का वाईट घटना घडली त्या त्री ठिकाण्याला कोणता प्रकार घडला त्या ठिकाणाला माझ्या नवऱ्याने कुणाची संगत गेली माहितीये का दारूवाल्याची संगत भवली साऱ्या संसाराची वाट लावली दारूवाल्याची संगत भवली साऱ्या संसाराची वाट लावली दारूवाल्याची संगत भवली
संगत माझ्या नवऱ्याला भावली आणि काय झालं साऱ्या संसाराची वाट माझी लागली बरं का या दारूच्या नादात काय काय झालेले माहिती आहे काय काय झालं शेत सार गेले विकली गाडी बैल आले पोटाच हाले येणार की बरोबर आहे शिग्याचे सोबती जवळ कोण येईना कोणी दारात उभे राहू देईना पोरा बाळांची झाली या दैना एका जुगाराची जोडात लागली राजा संसाराची वाटला दारू दारूवाल्याची संगत भावली रे साऱ्या संसाराची वाट लावली दारूवाल्याची संगत भावली रे साऱ्या संसाराची वाट लावली दारूवाल्याची संगत भावली रे साऱ्या संसाराची वाट लागली दारूवाल्याची संगत भावली रे साऱ्या संसाराची वाट लागली अशा वेळेमध्ये संगती मुलं अशी व्यसन घडत जात्यात बरं का मुली महाराज मामा लहानाच्या मोठी झाल्यात बरं का थोरल्या पुरीच्या लग्नात रुपये देजाचा पदरा बरोबर आहे घेतल्या उतर त्यानं वाजून दारात घेतलं तर का घेऊन येते कसा बाण घेतले माझं काळीच तिळतिळ तुटलं त्याची पाई बिन आई शिलक ठेवली रे साऱ्या संसाराची वाट लावली दारू वाल्याची संगत भावली रे साऱ्या संसाराची वाट लावली दारू वाल्याची संगत भावली रे साऱ्या संसाराची वाट लावली दारू वाल्याची संगत भावली रे साऱ्या संसाराची वाट लावली दारूवाल्याची संगत भावली रे साऱ्या संसाराची वाट लावली दारूवाल्याची संगत भावली रे साऱ्या संसाराची वाट लावली आणि या मुलगीच्या देजाचे पैसे घेतल्यानंतर काय होतंय बरं का झाले 15 दिवस सारखं दारू आणि मावस गुंग 12 तास असणार की बरोबर आहे दारू पिऊन गटारात पडती शिपाई गटवर घेऊन जाती खटला खेळून कचेरी धावली रे साऱ्या संसाराची वाट लागली दारूवाल्याची संगत भावली रे साऱ्या संसाराची वाट लावली दारूवाल्याची संगत भावली रे साऱ्या संसाराची वाट लावली दारूवाल्याची संगत भावली रे साऱ्या संसाराची वाट लावली झाले दारू पिऊ आणि जुगार खेळून आता भन्नंग भिकारी झाला दारू वसले व लावले आम्हाला अशा नादात कोण नाही तरला धनगरी गाण्यात चाला आज गायली रे साऱ्या संसाराची वाट लावली दारू वाल्याची संगत भावली रे साऱ्या संसाराची वाट लावली आणि बोला याला लागले संग याला लागले असे दारूवाल्याची संगत बघून माझी वाट लागली बाळू मामाला भंडारा द्याला या भंडाऱ्यापासून तुझं कल्याण होईल म्हणून आशीर्वाद दिला होता त्या ठिकाणाला अशा वेळेला प्रकार कोणता घडला होता बोलल्या बाजूला कोणता प्रकार घडला फुलल्या बाजूला त्या वेळा सुरू दिसते मेंढऱ्या निघून गेली हमीद वाड्याला आणि जायला बरं का हमीद वाड्या जायला तिथून जायची होती मेतके गावाला आणि निघून जायची त्या ठिकाणाला हमीदवांच्या तुंडाला एक म्हातारी बसली होती लिटीच्या गावाला जाण्याकरता त्या ठिकाणाला त्यावेळी खासगी मोटर होती असायला बरं का वेळात एका दुसरे मोटार येत होते येत होत बरं का त्यावेळा म्हातारी पै साठून लिखीच्या गावाला जाणार होती बरं का अशा वेळेला मोटारी मध्ये बसायला त्या वेळेला ड्रायव्हरला पैसे वसूल लागला होता करायला चाराने कमी पैसे होते म्हणून म्हातारीला उतरली ड्रायव्हरच्या ठिकाणाला शे बाळू मामाला बघितल्या बरोबर बाळू मामाला किंचित भंडारा पेकाला रांडा इतना हल्ली तर या धरून राह म्हणून गाडीला ताकीत लागला होता ज्याच्या ठिकाणाला ड्रायव्हरने विचार केला म्हणाला मुरगुडला गेला निपाणीला गेला मिस्त्री आणलं पण गाडी सुरू होईना गाडी सुरू होईना करावा कुणीकडे जावा तर त्यावेळेला गाडी सुरू होईना झाली होती त्या ठिकाणाला कारण बाळू मामान सांगितलं रांधा हल्लीस तर बघ असं म्हणून टाकी दिली होती बरं का बाळू मामा सहज गेला तिथे काय ड्रायव्हर गाडी कशाने बंद पडली काय असं राहिला होता विचारायला बरं का पहिला ड्रायव्हर तापलेला त्रास झालेला जा धनगरीला म्हणाला मेंढरा लागत्याला तुला काय समजतं यात असं लागलं होतं बोलाय बाळू मामाला त्या ठिकाणाला अरे म्हटलं कुणाला एखाद त्रास दिलास काय बघ असं लागला होता विचारायला त्या म्हातारीला घे म्हणजे गाडी सुरू होती बरं का म्हातारीला गाडीमध्ये घ्यायला रांडा म्हणला आता माझ्या पत्री
ये निसरण पाणी गळे जा असं म्हणून बाळू मामा लागला होता बोलायच्या ठिकाणाला बाळू मामा असं म्हटल्या बरोबर ड्रायव्हरन गाडी चालू केलं मोहर जायची का पाठीमागे यायची मोहर जायची बरे का पण बाळू मामाचं दर्शन घ्यायला गाडी याला गाडी गेली निघून निपाणी या शहराला मामायाचा महिमा की गा मामायाचा महिमा गा दर्शन घेऊ मंदिरी जावनीर संतात संत बाळू मामा संत गुणीर दर्शन घेऊ मंदिरी जावनीर संतात संत बाळू मामा संत गुणीर दर्शन घेऊ मंदिरी जावनीर संतात संत बाळू मामा संत गुणीर दर्शन घेऊ मंदिरी जावनीर मामाचा कपाळी भंडारा टिळानी मामाचा श्रृंगार करी झळझळा 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 सकल वाद्यवाणी खांद्याव कमळ घेऊन नीर दर्शन घेऊ मंदिरी जाऊ नीर संत संत बाळ मामा संत गुणीर दर्शन घेऊ नागोबा राजा सावली दरी बाळू मामाच्या तुई गावरी नागोबा राजा सावली दरी नागोबा देवाला पाच मुक्काची फणीर दर्शन घेऊ मंदिरी जावणीर संतात संत बाळू मामा संत गुणीर दर्शन घेऊ मंदिरी जावणीर संतात संत बाळू मामा संत गुणीर दर्शन घेऊ मंदिरी जावणीर संतात संत बाळू मामा संत गुणीर भुदरगड तालुका कोल्हापूर जिल्हा आदमापूर शोभे मामाला भुदरगड तालुका कोल्हापूर जिल्हा गावा आदमापूर शोभे मामाला भुदरगड तालुका कोल्हापूर जिल्हा गावा आदमापूर शोभे मामाला भुदरगड तालुका कोल्हापूर जिल्हा ऐकू सार हर आनंदला मनीर दर्शन घेऊ मंदिरी जावनी संतात संत बाळू मामा संत गुणीर दर्शन घेऊ मंदिरी जावनी अमावास्याला यात्रा भरीने मामाची नजर भगतावरी अमावास्याला यात्रा भरीने मामाची नजर भगतावरी अंबिल कन्याचा प्रसादच घेऊन रे दर्शन घेऊ मंदिरी जाऊन रे संतात संत बाळू मामा संत गुणीर दर्शन घेऊ मंदिरी जाऊन रे मेरन मंडल मंडल गा कोल्हापूर जिल्ह्यात जिल्ह्यात गा किल्ल्यात वेद गंग कोऱ्यात पत्ते किल्ल्यात वेद गंग कोऱ्यात वाघापूर गावात वाघापूर गावाला वाघापूर गावात वाघापूर गावाला बाबुरावा ढोणे गा स्वतः गायन करायला बाबुरावा ढोणे गा स्वतः गायन करायला पाय ढोणे गा औबाबा गमोणे गा पाटीलांडी राम पडवळे तुकाराम दोनेगा राम पडवळे तुकाराम दोनेगा संगीत करायला डिंब बागा घालायला करायला पुरावा पाटील आदमापूर करगा बाबुराव